कोपरगाव विधानसभा मतदार संघाची धुरा आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्यावर आल्यापासून मागील 3.5 वर्षात मतदार संघाच्या विकासाला वेग आलाय। आमदार आशुतोष काळे निवडून आल्यापासून त्यांच्यापुढे मतदार संघाच्या विकासाचे मोठे आवाहन होते। यामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य याबरोबरच विजेचा प्रश्न देखील मोठा गंभीर होता। त्यामुळे शेतकरी व घरगुती ग्राहकांना देखील पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता, याची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव वीज उपकेंद्राचा भार कसा कमी करता येईल याचा अभ्यास करून मतदार संघातील इतर वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यावर भर दिला। यामध्ये पूर्व भागातील वारी वीज उपकेंद्रासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केल्याचा दावा केला असून ऊर्जा विभागाने दखल घेऊन वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी मंजुरी दिली होती। त्या मंजुरीतून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी ऊर्जा विभागाने 60 लाख रुपये निधी दिलाय। या निधीतून 3 MVA ची क्षमता असलेले वारी वीज उपकेंद्र 5 MVA करता येणार आहे। येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होताच या वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घरगुती व कृषी वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होणार आहे। त्यामुळे वीज ग्राहकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होणार आहे। या वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी 60 लाख रुपये खर्चाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली असल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर चांदे कसारे व ब्राह्मणगाव येथे नवीन वीज उपकेंद्रास मंजुरी मिळवलेली आहे। त्यापैकी ब्राह्मणगाव वीज उपकेंद्र निविदा प्रक्रियेत आहे। रवंदे वीज उपकेंद्राची क्षमता वाढ मंजुरी प्रक्रिया सुरू आहे। तसेच खिरडी, गणेश एसगाव, कोकमठाण, शिंगवे या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवणे, शिंगवे ते पुंतांबा व काकडी ते रांजणगाव नवीन 33 KV लिंक लाईन टाकणे, पुंतांबा येथील 11 KV बजरंगवाडी रस्ता रामपूर पुंतांबा स्वतंत्र फिडर करण्याच्या कामास देखील मंजुरी मिळालेली आहे। अशा प्रकारे आमदार आशुतोष काळे यांनी पाणी, रस्ते, आरोग्य याबरोबरच विजेचा प्रश्न देखील मार्गी लावून शाश्वत विकासाचा दावा केलाय। निवारीचे ग्रामस्थ आमची आशुतोष दादा काळे यांनी आमची जी शेतकऱ्यांची जी हाल होती आम्हाला दिवस आड लाईट भेटत होती। एक दिवस आमच्या गावात म्हणजे वारी आणि वैजापूर तालुक्यातील दोन गाव असे दोन गावांना ही लाईट जात होती। तर आमच्या त्या दोन गावच्या बंधूंची शेतकऱ्यांची हाल होती, ती आमची होत होती। आम्हाला दिवस आड लाईट भेटत होती। तसंच इकडला आपेगाव फिटर म्हणून वारीचा त्यांना पण लाईट टिकत नव्हती। पण आशुतोष दादांनी भरपूर पाठपुरावा केला व शेतकऱ्यांना न्याय दिला। त्यांच्या पाठपुराव्यामुळं आज 3 KV चा 5 KV ट्रान्सफॉर्मर आम्हाला भेटला। म्हणजे इथून पुढं भविष्यात आम्हाला आता विजेची अडचण येणार नाही। आम्हाला जे रेग्युलर लाईट भेटत जाईल। आमचे शेतकऱ्यांचे उभे पिकं जळले लाईट नसल्यामुळे, कारण की एक दिवस दोन गाव एक दिवस आम्हाला, कारण की हा ट्रान्सफॉर्मर दमच धरीत नव्हता, हा लगेच ट्रिपिंग यायची इथं, त्याच्यामुळं आमचे शेतकऱ्यांची उभे पिकं जळले। पण आम्ही दादांकडे गेलो भरपूर वेळा, दोन गावचे शेतकरी असतील, आम्ही वारीचे शेतकरी, दादांना वारंवार विनंती केली। दादांनी तिकडं भरपूर विधानसभेत दादांनी आवाज उठवला, पहिल्यांदा आपलं विधानसभेत वारीचं नाव आलं। दादांनी वारीचं नाव तिथं सबस्टेशनचं घेतलं। दादा म्हणले, दादांनी तिथं सर्वांना सांगितलं बा वारीची काय हाली, लाईटची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची दादांनी तिथं कळवळा बोलून दाखवला। दादांचे आशुतोष दादांचे आधी आभारी आहोत। आता 15 दिवसातच आमचा हा ट्रान्सफॉर्मर चालू होणार। दादांचे आशुतोष दादांनी आमच्यासाठी वारीसाठी भरपूर भरभरून दिलं आणि त्याच्यात आणखी ही बहुमूल्य भर पडली। त्याबद्दल आम्ही आशुतोष दादांचे मनापासून आभारी। आता कोणी काही सांगेन जाहिराती लावतील व आम्ही केलं, पण आम्हाला माहिती विधानसभेत दादांचाच दादांनीच वारीचं नाव घेतलं, वारीच्या सबस्टेशनचं नाव घेतलं। पण आता बाकीचे पुढारी म्हणतील आम्ही केलं, त्याचे फ्लॅक्स लावतील, हे करतील, ते करतील, काही करतील आता ते, पण हे साऱ्या गावाला नाही, वैजापूर तालुक्यातील दोन गावला माहिती, सगळ्यांना माहिती आहे की आशुतोष दादांमुळे आपल्याला हा ट्रान्सफॉर्मर भेटला व शेतकऱ्यांची हाल ही आता 100% कमी होणार आहे व आम्हाला भरपूर प्रमाणात वीज म्हणजे पूर्ण दाबाने वीज भेटेल। कोपरगाव तालुक्यातील वारी हे गाव पूर्व भागातील सर्वात मोठे आहे। शेतकऱ्यांचे विजेमुळं अतोनात हाल होत होते, त्यामुळं आशुतोष दादा काळे यांनी 3 KV पहिला ट्रान्सफॉर्मर होता, आता तो 5 KV ट्रान्सफॉर्मर बसून शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे। आता हे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो 15 ते 20 दिवसामध्ये कार्यान्वित होऊन त्याचे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल व उच्च दाबाने त्यांना लाईट भेटल, विजेचा पुरवठा त्यांना होईल। आशुतोष दादा काळे यांनी वारंवार पाठपुरवठा करून
आणि विधानसभेमध्ये आपलं वारीगावचं नाव तिथं हे करून तर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मर हा भेटलेला आहे, त्याच्यामुळे आशुतोष दादा काळे यांचे मनापासून धन्यवाद करतो।